प्राण्यांची नावे. हां बरोबर. तर वाघ, कोल्हा, उंदीर, मांजर, सिंह यांसारखे विविध प्राणी आहेत. ओके ना. त्याचबरोबर काही कीटक, कीटक माहिती आहेत तुम्हाला, झुरळ, माशी, डास यांसारखे विविध कीटक आहेत. तर काही प्राणी आपल्याला उपयोगी असतात, काही प्राणी आपल्याला मदत करतात. म्हणजेच कोण? तर पहा, कुत्रा असेल. कुत्रा काय करतो? आपल्या घराची राखण करतो. ओके ना. त्याचबरोबर गाय, म्हैस, बकरी या प्राण्यांपासून आपल्याला दूध मिळतं. शेत नांगरण्यासाठी बैलांचा उपयोग होतो. म्हणजेच काय? तर प्राणी, काही प्राणी हे आपल्याला मदत करतात, आपल्यासाठी उपयोगी असतात. पण काही प्राणी किंवा काही कीटक आपल्याला त्रास देतात किंवा त्यांच्यापासून आपले नुकसान होते. असे प्राणी, असे कीटक तुम्हाला माहिती आहेत? तर पहा, उंदीर, डास, झुरळ. उंदीर हा प्राणी काय करतो? आपल्याला त्रास देतो. ओके ना. तसेच डास, झुरळ यांचा देखील आपल्याला त्रास होतो. मग काही प्राणी आपल्याला उपयोगी असतात, तर काही प्राणी हे उपद्रवी असतात. म्हणजेच काय? तर त्यांच्यापासून आपलं नुकसान होतं किंवा ते आपले नुकसान करतात. पहा, उंदीर. उंदीर माहिती आहे सर्वांना. पहा, उंदीर. उंदीर हा काय करतो? आपल्या घरातल्या कपड्यांची, धान्याची, आपल्या वस्तूंची, पहा पुस्तकांची सुद्धा कुरतडून हा उंदीर नासाडी करतो. शेतातल्या धान्याची उंदीर नासाडी करतो की नाही? पाहिलं असेलच सर्वांनी, उंदीर शेतातील धान्य खाऊन टाकतो. मग या उंदरापासून किंवा पहा डास असेल, डास देखील आपल्याला त्रास देतात. म्हणून डासांपासून वाचण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. हो की नाही. मग तसेच उंदरापासून वाचण्यासाठी देखील आपण काय करतो? अनेक औषधे वापरतो किंवा अनेक औषधे त्यांना खायला घालतो. त्याचप्रमाणे काही जण पिंजरा लावतात. अशा अनेक युक्त्या आपल्या शेतातील पिकाचे रक्षण करण्यासाठी किंवा घरातील वस्तूंचं उंदरापासून रक्षण करण्यासाठी आपण करतो. त्याचप्रमाणे आपला जो पाठ आहे, या पाठात देखील हे नाना काका आहेत, या नाना काकांनी देखील आपल्या शेतातील पिकाचे उंदरांपासून रक्षण करण्यासाठी त्यांनी कोणकोणत्या युक्त्या केल्या याचा अभ्यास आपण आज पाहणार आहोत. नाना काकांनी केलेल्या प्रयोगावर या उंदरांनी कशी मात केली हे आपण पाहणार आहोत. आपल्या पाठाचे नाव आहे शेरास सव्वा शेर आणि आपल्या या पाठाचे लेखक आहेत पॉल रुमाव. चला तर मग पुस्तक उघडा सर्वांनी. पान नंबर 28 पहा. सर्वांनी पुस्तकात लक्ष द्या. नाना काका घुंगूर काठी आपटत शेताच्या बांधावरून फिरत होते. वाऱ्यावरून डोलणारी समोरची शेती पाहून ते आनंदाने डोलत होते. निबर सोन्यासारखे पिवळे भाताचे पीक, नंतर कापणी, झोडणी, मळणी आणि मग कणगीत पडेल वर्षभराची बेगमी, असा विचार त्यांच्या मनात येत होता. पहा नाना काका, आपले हे जे नाना काका आहेत ते घुंगूर काठी, घुंगूर काठी ज्या काठीला घुंगूर बांधलेले असतात किंवा घुंगूर लावलेले असतात अशी काठी. पहा चित्रात दिसतंय तुम्हाला घुंगूर काठी. आता ही घुंगूर काठी नाना काकांच्या हातात होती आणि ती आपटत ते शेताच्या बांधावरून फिरत होते. शेत सर्वांनी पाहिलंच असेल. बांधावर बसून सुद्धा तुम्ही अनेकांनी शेताचं निरीक्षण केलेलं असेलच. तर या शेताच्या बांधावरून हातात घुंगूर काठी आपटत नाना फिरत होते. वाऱ्यावरून डोलणारी समोरची शेती पाहून ते आनंदाने डोलत होते. पहा हे शेतातील पीक तयार झालेलं आहे आणि हे पीक
आनंदाने पहा वाऱ्याबरोबर डोलत आहे. हे लेखक काय म्हणतात आपल्याला की वाऱ्याबरोबर हे पीक डोलत आहे. आणि हे तयार झालेलं शेत पाहून नाना काकांना देखील खूप आनंद झालेला आहे. कारण मेहनत त्यांनी केलेल्या मेहनतीचं फळ म्हणजे हे पीक आहे. आणि हे पीक तयार झालेलं पाहून नाना काकासुद्धा आनंदने डोलत होते. म्हणजेच नाना काकांना देखील खूप आनंद झालेला आहे. निबर सोन्यासारखे पिवळे भाताचे पीक. निबर निबर म्हणजे जून. हे अर्थ काय आहे? कापणीसाठी आलेलं पीक. आणि लेखक काय म्हणतात की सोन्यासारखं पिवळं भाताचं पीक. सोनं पिवळं असतं की नाही. लेखकांनी इथे या पिकाला कशाची उपमा दिलेली आहे? सोन्याची. ज्याप्रमाणे सोनं पिवळं असतं त्याचप्रमाणे शेतातील तयार झालेलं पीक आहे ते कशाप्रमाणे आहे? सोन्यासारखं आहे. शेतीच्या पद्धती आहेत, टप्पे आहेत. पहा, सुरुवातीला नांगरणी करतात, पेरणी करतात, पेरणीनंतर मग लावणी केली जाते, लावणीनंतर मग कापणी, झोडणी आणि मळणी. आणि मळणी केल्यानंतर मग ते खऱ्या अर्थानं पीक आपल्या हातात येतं. शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी किंवा शेतातील पीक घेण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागतो, खूप कष्ट करावे लागतात शेतात. आणि मग त्यांच्या या सर्व कष्टांचं फळ म्हणजे हे पीक असतं. मग नाना काका काय विचार करतायत पहा, की आता हे शेतात पीक तयार झालेलं आहे, आता त्याच्यानंतर काय करायला लागेल? आपल्याला कापणी करायला लागेल, त्यानंतर मळणी करावी लागते आणि नंतर मग हे पीक तयार होतं. आणि मग हे मग कणगीत पडेल वर्षभराची बेगमी, असा विचार त्यांच्या मनात येत होता. कणगी माहिती आहे? कणगी म्हणजे मोठी टोपली. पहा, ही आहे कणगी. या कणगीत हे शेतकरी आपल्या धान्याची साठवणूक करतात, आपले धान्य साठवून ठेवतात. पण पूर्वीचे शेतकरी, पूर्वीचे लोक आपलं हे धान्य मोठ्या कणगीत साठवून ठेवायचे वर्षभराची बेगमी. आणि मग हे जे तयार झालेलं पीक आहे, बेगमी म्हणजे साठा, हे तयार झालेलं पीक शेतकऱ्याला पूर्ण वर्षभर पुरणार आहे, असा विचार नाना काकांच्या मनात येत होता. मग नाना काका मनातल्या मनात हा विचार करत आहेत. पुढे काय झालं पहा. निसर्गाने करुणा केली, भाते पिकुनी पिवळी झाली, असे गाणे गुणगुणणारे नाना काका माळावरच्या शेतापाशी थांबले. शेतावर उंदीर मामा कोपले होते, दाणे भरलेल्या लोंब्या आडव्या पडल्या होत्या, शेताची नासाडी चालू होती. एक प्रयोग फसला तेव्हा नाना काकांनी अजून एक प्रयोग करण्याचे ठरवले. त्यांनी शेताजवळच्या माळावर एक मोठा खड्डा खणला, त्या खड्ड्यात पत्र्याचे एक मोठे पिंप ठेवले, ते अर्धे अधिक पाण्याने भरले. त्याच्या मोकळ्या तोंडावर एक तर्फेसारखी हलकी लांब फळी बसवली. फळीच्या पिंपावरच्या टोकाला तळलेली भजी ठेवली. अंधार पडला आणि नाना काका शेतावरून घरी परतले. पहा, शेतात पीक तयार झालेलं आहे. या पिकाची नासाडी कोण करत होते? उंदीर करत होते. इथे नाना काका काय म्हणतात पहा. निसर्गाने करुणा, करुणा म्हणजे दया. निसर्गाने करुणा केली, भाते पिकुनी पिवळी झाली. या निसर्गामुळेच आपल्या भाताचं पीक तयार झालेलं आहे. निसर्गाने दया दाखवलेली आहे. पहा, जर शेतीला व्यवस्थित पाणी मिळालं नाही तर त्याची वाढ व्यवस्थित होत नाही आणि मग त्याचा परिणाम त्या पिकावर होतो. ही निसर्गाने दया केलेली आहे. व्यवस्थित त्या पिकाला पाणी मिळालेलं आहे, त्यानंतर पूर्ण पिकाची वाढ व्यवस्थित झालेली आहे आणि त्यामुळे हे पीक तयार झालेलं आहे. म्हणून नाना काका का म्हणतात की निसर्गाने करुणा केली, भाते पिकुनी पिवळी झाली. असे गाणं गुणगुणत नाना काका ह्या माळावरच्या शेतापाशी थांबले. पहा, नाना काका बांधावरून फिरतायत, मनातल्या मनात हा सगळा विचार ते
करत आहेत. शेतावर उंदीर मामा कोपले होते. कोपणे म्हणजे रागावणे. या शेतावर उंदीर रागावले होते म्हणजेच काय, तर उंदीर खूप त्रास देत होते. का, कारण आता पीक तयार झालेलं होतं आणि ते खाण्यासाठी सारखे उंदीर त्या शेतामध्ये येत होते. दाणे भरलेल्या लोंब्या आडव्या पडल्या होत्या. या पहा, या भाताच्या लोंब्या. हे उंदीर काय करायचे, धान्य खायचे सुद्धा आणि त्या धान्याची नासधूस सुद्धा करायचे. आणि त्यामुळे तयार झालेल्या ह्या ज्या भाताच्या लोंब्या आहेत त्या शेतामध्ये पडल्या होत्या, कारण उंदरांनी त्या काय केल्या होत्या, कुरतडल्या होत्या. आणि अशा प्रकारे शेताची नासाडी नासधूस चालू होती. एक प्रयोग फसला उंदरांपासून शेतातील पिकाचं रक्षण करण्यासाठी किंवा घरातील वस्तूंचे कपड्यांचे रक्षण करण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. त्याचप्रमाणे नानाकाकांनी देखील आपल्या शेतातील पिकाचं उंदरांपासून रक्षण करण्यासाठी अनेक उपाय केले. पण त्यांनी जो पहिला प्रयोग केला होता, पहिली जी त्यांनी युक्ती केली होती, पहिला जो प्रयत्न केला होता तो फसला होता. प्रयोग फसणे म्हणजे अपयश येणे. नानाकाकांनी जी युक्ती केली होती ती युक्ती अपयशी ठरली होती. म्हणून नानाकाकांनी आता दुसरी युक्ती केली होती. कोणती युक्ती, चला पाहूया. शेताजवळच्या माळावर एक मोठा गोल खड्डा खणला. नानाकाकांनी काय केलंय, शेतातल्या माळावर एक मोठा गोल खड्डा खणलाय आणि त्या खड्ड्यात, त्या खड्ड्याच्या आतमध्ये एक पत्र्याचं पिंप ठेवलंय. पहा, चित्र आहे आपल्या पुस्तकात, त्या चित्रात तुम्हाला दिसतंय बघा, पिंप आहे आणि त्या पिंपावर एक फळी ठेवलेली आहे. हां, दिसतंय की नाही. मग त्याप्रमाणे नानाकाकांनी काय केलंय, त्या शेतात एक खड्डा खणलाय, त्याच्यामध्ये एक पत्र्याचं पिंप ठेवलंय आणि ते पिंप म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त पाण्याने भरलंय. पहा, गोल खड्डा खणलाय, त्या खड्ड्यात पत्र्याचं पिंप ठेवलंय आणि त्याच्यामध्ये एक तर्फेसारखी हलकी लांब फळी बसवली. नानाकाकांनी काय केलंय, त्या पिंपावर एक फळी बसवली आणि त्या फळीच्या टोकावर भजी ठेवलेत, तळलेले भजी. आवडतात ना वडापाव, भजी सर्वांना. मग हे तळलेले भजी नानाकाकांनी या पिंपाच्या फळीच्या टोकावर ठेवले. हे सर्व करताना संध्याकाळ झालेली आहे आणि मग नानाकाका शेतावरून त्यांच्या घरी परतले आहेत. पहा, नानाकाकांनी इथे उंदरांपासून शेताचं रक्षण करण्यासाठी किंवा उंदरांना मारण्यासाठी एक दुसरी युक्ती केलेली आहे. त्यांनी त्या खड्ड्यामध्ये पिंप ठेवलेलं आहे, पिंप पाण्याने भरलेलं आहे आणि त्याच्यावर एक फळी ठेवलेली आहे आणि त्या फळीच्या टोकावर भजी ठेवलेले आहे. तर पुढे त्या भजींचं, त्या उंदरांचं काय झालं हे आपण पुढील तासाला पाहूया.